Hello friends, it is HJG English teacher channel for good English. Today we are going to learn activity number 5 from standard 7 English. And it is of course from the bridge course. The activity is based on storytelling, or you may say the writing skill. When we tell the story, before that we write. We arrange some incidents. So, it is a speaking skill, you may say. So, open your book, page number 15, activity number 5, that is based on speaking skill. Once again, this is activity number 5, page number 15. Subject English. सुरुवातीला काय दिलंय बघा. Learning outcomes. म्हणजे अध्ययन निष्पत्ती काय आहे, आपल्याला काय या ठिकाणी साध्य करायचं आहे. The learner understands and enjoys the stories. म्हणजे वाचक जो आहे विद्यार्थी, तो गोष्टी वाचतो, त्याचा आनंद घेतो. Narrates a story. गोष्ट सांगतो. Develops ही डेव्हलप्स प्रेझेंटेशन स्किल्स. हां, सादरीकरणाचा स्किल तो डेव्हलप करतो. पार्टिसिपेट्स इन द ॲक्टिव्हिटीज. विविध ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेतो. लिसन्स अटेंटिव्हली इन द क्लास. वर्गात तो लक्ष देऊन ऐकतो. आणि क्रिएट्स अ स्टोरी. स्वतः स्टोरी बनवतो, गोष्ट बनवतो. टेल्स सेंटेन्सेस अबाउट स्टोरी. म्हणजे ही ॲक्टिव्हिटी लिसनिंगवर तर आहेच आहे आणि स्पीकिंगवर पण आहे. आणि गोष्ट तो लिहितो, म्हणजे तो रायटिंगवर पण आहे. गोष्ट लिहिताना तो वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स वापरतो, वाक्यरचना वापरतो, व्होकॅब्युलरी वापरतो. सो द ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊ लेट अस सी इंस्ट्रक्शन फॉर द टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर. शिक्षकांना किंवा पालकांना काही सूचना आहे. शो द पिक्चर्स रिलेटेड टू द स्टोरी. गोष्टीशी संबंधित चित्र मुलांना दाखवा. आस्क देम, आज द लर्नर्स टू ऑब्झर्व द पिक्चर. काळजीपूर्वक चित्र पाहायला त्यांना सांगा. आस्क द क्वेश्चन्स रिलेटेड टू द पिक्चर. त्यांना काही प्रश्न विचारा की चित्र कोण कशाबद्दल आहे, हु इज देअर इन द पिक्चर, व्हॉट इज द पिक्चर अबाउट, अशा प्रकारचे प्रश्न त्यांना विचारा, सोपे सोपे. मोटिवेट अँड एनकरेज द लर्नर्स. त्यांना प्रेरणा द्या, उत्साह द्या. टू गिव्ह आन्सर्स. उत्तर द्यायला त्यांना थोडीशी मदतही करू शकतो आपण. ॲक्सेप्ट सम आन्सर्स इन द मदर टंग. काही उत्तरं मदर टंगमध्ये सुद्धा तुम्ही स्वीकारा, काही हरकत नाही. रेनफोर्स बाय टेलिंग सेंटेन्सेस इन द इंग्लिश. त्यांना काही समांतर वाक्य सांगा किंवा काही मदत करा, इंग्लिश वाक्य, मराठी वाक्य असं. हेल्प द लर्नर्स टू डू द ॲक्टिव्हिटी. आणि ॲक्टिव्हिटी सोडायला पालकांनी, शिक्षकांनी किंवा फॅसिलिटेटर असेल त्यांनी मदत करायची. अशा प्रकारची ही सूचना मुलांसाठी आहे, शिक्षकांसाठी आहे. आता मुलांसाठी काही सूचना आहे. ऑब्झर्व द पिक्चर. मुलांनो, सी द पिक्चर. लिसन केअरफुली टू द क्वेश्चन्स. ट्राय टू क्रिएट अ स्टोरी. मेक सेंटेन्स रिलेटेड टू द पिक्चर्स. टेल युअर सेंटेन्स टू अदर्स. म्हणजे या ठिकाणी चित्र पाहून मुलं वाक्यरचना करतील, निरीक्षण करतील आणि त्यांना वाटेल तसं एक एक दोन दोन वाक्य ते चित्राबद्दल लिहितील आणि सर्व वाक्य एकत्र जोडून मग ती स्टोरी तयार होईल. अशा प्रकारे हे ॲक्टिव्हिटी अतिशय महत्त्वाची आहे. मग या ठिकाणी लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये काही चित्र दिलेले आहेत. एक मुलगी आहे, इथं फॅमिली दिलेली आहे, फॅमिली फोटोग्राफ आहे. नंतर मुलांना ते काळजीपूर्वक पाहायला सांगा. ही एक मुलगी विचार करते, हा एक विद्यार्थी, डॉक्टर्सचं त्याच्याकडे साहित्य आहे. नंतर या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आहे आणि हा एक मुलगा दाखवलेला आहे, तो आजारी वाटतो आहे आपल्याला. आणि इथं व्हायरसचं काही चित्र दिलेले आहेत, हे COVID-19 काही लक्षणं दिलेले आहेत. अशा प्रकारे सर्व चित्र तो विद्यार्थी बघेल आणि त्यानंतर त्याला आपण प्रश्न विचारायचा. की क्वेश्चन्स आहेत ते त्यांना विचारा मुलांना. डू यू लाईक टू लिसन टू स्टोरीज. तुला गोष्टी
ऐकायला आवडतं का? तो म्हणेल येस ऑर नो, आय लाईक टू लिसन स्टोरी. कॅन यू टेल मी द नेम ऑफ गर्ल? हा म्हणजे तो पॅसेज वाचेल किंवा चित्र वाचलेलं असेल, धडा वाचलेला असेल, त्या मुलीचं नाव तू सांगू शकतो का? विथ हुम डीड सी लिव, ती कोणाबरोबर राहिली? सी लिव्ड विथ हर फॅमिली, सांगू शकतो. हाव इज तारा? बघा, म्हणजे इथं मुलीचं नाव तारा आहे या प्रश्नामध्ये आपल्याला समजतं, किंवा पॅसेज टेक्स्ट दिल्यानंतर त्याला लक्षात येईल. हाव इज तारा? डिस्क्राईब हर नेचर. हां, तिचं नेचर, तिचा स्वभाव, तिचे वैशिष्ट्य आपण वर्णन करायला सांगायचे मुलांना एक एक दोन दोन वाक्यात. कॅन यू गेस हर फॅमिली मेंबर्स ॲज शोन इन द पिक्चर? पिक्चरमध्ये दाखवल्याबरोबर तिचं फॅमिलीचं बॅकग्राऊंड किंवा किती मेंबर्स आहेत, काय आहेत, त्याचा अंदाज तुम्ही लावू शकता का? असा प्रश्न विचारायचा. मग तो सांगेल देर आर 5 मेंबर्स, 6 मेंबर्स इन द फॅमिली, काही उत्तर देईल तो. व्हॉट डीड तारा सी वन डे? हां, डीडचा प्रश्न आहे, भूतकाळाचं उत्तर येईल. एके दिवशी ताराने काय पाहिलं? मग मुलं ते पाहून उत्तर देतील. कॅन यू टेल सिमटम्स ऑफ कोविड? मुलांना विचारायचं की सम सिमटम्स आर गिवन इन द पिक्चर्स, कॅन यू टेल मी सम ऑफ देम? अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी आता मुलांकडून करून घ्यायची. आता एक इथे सॉल्ड ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे पालकांना समजण्यासाठी, किंवा फॅसिलिटेटर जो असेल त्याने मदत घेण्यासाठी. द टीचर विल डेमॉन्स्ट्रेट द ॲक्टिव्हिटी. आता इथे पालक किंवा शिक्षक ही ॲक्टिव्हिटी करून दाखवतील, प्रॅक्टिस आहे आणि दिलेलं आहे काही मटेरियल. चित्रावरून पण तो वर्णन सांगेल, नंतर मग काही वेळेस एक ॲक्टिव्हिटी त्याला करून दाखवायची. ॲक्टिव्हिटीमध्ये दिलेलं आहे, तारा वॉज 13 इयर्स ओल्ड गर्ल, सी लिव्ड विथ हर फॅमिली इन अ टाउन, सी वॉज अ व्हेरी क्युरियस, ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे. सी वॉज व्हेरी क्युरियस गर्ल, सी ऑफन आस्क मेनी क्वेश्चन्स टू हर फॅमिली मेंबर्स. तारा इज क्युरियस, सी यूज टू आस्क मेनी क्वेश्चन्स टू द फॅमिली. दे ऑल्सो लव टू आन्सर हर. हर अंकल सुदाम वॉज अ डॉक्टर, ही ऑफन व्हिजिटेड ताराज हाऊस. हा सुदाम त्याचे काका आहेत, ते तिच्या घरी नेहमी भेट देत असत, असा उल्लेख या ठिकाणी आहे. वन डे वॉट हॅपन? वन डे तारा सॉ अन ॲम्ब्युलन्स इन हर टाउन. तारा आस्क हर अंकल डॉक्टर सुदाम अबाउट इट. डॉक्टर टोल्ड हर ही वॉज अ कोरोना पेशंट. तारा आस्क अंकल कॅन यू गिव मी मोर इन्फॉर्मेशन अबाउट कोरोना. अंकल टोल्ड हर दॅट कोरोना व्हायरस इज अ व्हायरस दॅट कॅन मेक पीपल इल. हा कोरोना व्हायरस लोकांना आजारी करतो असं ते माहिती सांगतात. तारा प्रश्न विचारते, इट इज अ न्यू व्हायरस दॅट अफेक्ट्स मोस्ट ऑफ पीपल माइल्डली, म्हणजे कमी प्रमाणात तो लोकांना आजारी पाडतो किंवा सौम्य प्रमाणात, अँड पीपल गेट क्युअर्ड फ्रॉम इट, लोक त्याच्यातून बरेही होतात. देर आर लॉट्स ऑफ पीपल ऑल ओवर द वर्ल्ड हू हॅव बीन इम्पॅक्टेड बाय द कोरोना व्हायरस. जगातील बरेच लोक याच्याने प्रभावित झालेले आहेत. यू माईट हॅव हर्ड अबाउट इट इन द न्यूज, तू बातम्यांमध्ये ऐकलं असेलच. तारा वॉज एक्स्ट्रीमली एक्सायटेड टू गेट फर्दर इन्फॉर्मेशन. पुढील माहिती घेण्यासाठी तारा उत्साहित होती. सी आस्क्ड व्हॉट आर द सिमटम्स ऑफ कोरोना व्हायरस, लक्षणं काय आहेत कोरोनाचे. हर अंकल डॉक्टर सुदाम रिप्लाईड, पेशंट फील हॉट अँड हॅव फेवर, ताप असतो पेशंटला, त्याला उष्ण वाटतं. ऑल्सो पेशंट्स गेट कंटिन्युअस ड्राय कफ, घसा कोरडा पडतो, कोरड पडते. पेशंट्स हॅव ब्रिदिंग डिफिकल्टी, श्वास घ्यायला त्रास होतो. दे कांट हॅव नॉर्मल ब्रिदिंग, नॉर्मल श्वसन ते करू शकत नाही. डॉक्टर फर्दर सेड, डॉक्टर पुढे म्हणाले, बट यू कॅन फाईट इट ऑफ, तुम्ही त्याला आजाराला तोंड देऊ शकतात. युअर बॉडी हॅज अँटीबॉडीज विच कॅन फाईट विथ द व्हायरस, तुमच्या शरीरात अँटीबॉडीज असतात म्हणजे रोगाला प्रतिकार करणाऱ्या काही शक्ती असतात, पेशी असतात, त्या त्यांना फाईट करतात. यू आर लाईक अ सुपर हिरो, तुम्ही सुपर हिरोसारखं काम करतात, अँड युअर बॉडी
विल वर्क हार्ड टू गेट रीड ऑफ द वायरस. टू गेट रीड ऑफ एक फ्रेज आहे त्यापासून सुटका करणे, आणि तुमचं शरीर त्या आजारापासून सुटका करण्याचा प्रयत्न करतात त्या व्हायरसपासून. तारा टोल्ड हर अंकल दॅट सी अंडरस्टूड एव्हरीथिंग अबाउट कोरोना व्हायरस. तारा अंकलला म्हणाले की मला सर्व गोष्ट समजली. टू अंडरस्टूड सिम्पल पास्ट वापरलेला आहे, की मला सर्व गोष्ट समजली. तुम्ही जे माहिती दिली कोरोनाबद्दल ती मला समजली. आता इथे ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, पॅरलल ॲक्टिव्हिटी. डेव्हलप अ स्टोरी. आता मुलांनी चित्र पाहून एक स्टोरी डेव्हलप करायची. अँड सोल्युशन ऑफ कोविड विथ गिवन पिक्चर. आता चित्र दिलेले मुलं सांगतील मग यूज सॅनिटायझर असं मुलं सांगू शकतील. वॉश युअर हँड्स, ड्रिंक हॉट वॉटर असे आपण सर्व ऐकतो आहे आता सध्या न्यूजमध्ये, सराउंडिंगमध्ये. तर मुलं एक एक वाक्य याचे बनवतील चित्र पाहून. नंतर ते सांगतील की वॉश युअर हँड्स, कवर युअर फेस, नंतर यूज मास्क, डोंट स्नीज इन द क्राउड, और दे मे से क्वारंटाईन युअर सेल्फ, यू आर इन्फेक्टेड क्वारंटाईन युअर सेल्फ. तुम्हाला जर लागण झाली असेल तुम्ही स्वतःला इतरांपासून दूर ठेवा. आणि टेक वॅक्सिन और बी वॅक्सिनाइज्ड, तुम्ही त्या लस घ्या असं ते वाक्य बनवतील. टू अवॉइड द कोरोना डिसीज वी कॅन डू ऑल दीज थिंग्स. आणि नंतर हे वाक्य मुलं एक 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 वाक्य जोडतील. एक एका चित्रावर दोन दोन पण वाक्य बनवू शकतील आणि अशा प्रकारे त्याचं वर्णन सांगतील, एक प्रसंग तयार करतील किंवा काही सूचना तयार करतील किंवा गोष्ट तयार करतील. नंतर इव्हॅल्युएशनमध्ये, मूल्यमापनमध्ये आपण त्यांना विचारू शकतो की कम्प्लीट द गिवन सेंटेन्सेस विथ युअर इमॅजिनेशन. आता इथे इमॅजिनेशन विचारलेलं आहे आणि ते कंडिशनल क्लॉजेस आहेत सर्व. सातवीच्या अभ्यासक्रमातमध्ये त्यांना कंडिशनल क्लॉजेस हे अगोदर शिकवायचे की कंडिशनल क्लॉजमध्ये इप असतो, जर तर असतात. आणि कंडिशनल क्लॉजमध्ये शक्य परिस्थिती असेल तर पहिल्या क्लॉजमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट वापरतो आणि दुसऱ्या क्लॉजमध्ये, मेन क्लॉजमध्ये आपण सिम्पल फ्युचर वापरतो. उदाहरणार्थ इफ आय स्टडी आय विल पास, म्हणजे इफ आय स्टडी हे उपवाक्य आणि आय विल पास हे मेन क्लॉज आहे. मग एक शक्य परिस्थितीमध्ये सिम्पल प्रेझेंट आणि सिम्पल फ्युचर वापरायला त्यांना अगोदर सांगा. इफ आय गेट 100 रुपीज आय विल बाय स्वीट्स, जर मला 100 रुपये मिळाले तर मी मिठाई खरेदी करेल. किंवा काही उत्तर येऊ शकतं तुमचं मेन क्लॉजमध्ये, इफ आय गेट 100 रुपीज आय विल बाय बुक्स, वेन मदर विल गिव मी अ ब्युटिफुल फ्रॉक आय विल वेअर इट असं येऊ शकतं. आय विल से थँक टू हर असं पण येईल. इफ आय गेट न्यू बुक्स फ्रॉम द टीचर आय विल से थँक टू हिम और आय विल रीड ऑल बुक्स असं येईल. इफ आय फाईंड अँड इंजर्ड बर्ड, जर मला एक जखमी इजा झालेला पक्षी जर दिसला तर आय विल टेक इट टू होम अँड आय विल गिव इट मेडिसिन. नेक्स्ट, वेन आय मीट अ ब्लाइंड पर्सन वाईल क्रॉसिंग द रोड आय हेल्प हिम असं तुम्ही क्लॉज जोडू शकतात. इफ आय गेट 2 चॉकलेट्स आय विल गिव 1 टू माय फ्रेंड. अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्या कल्पनेनुसार तुम्ही वाक्य जोडू शकतात. आणि अशा याच्यासाठी दीक्षा व्हिडिओज तुम्ही बघा मदतीसाठी. आणि स्टोरी टेलिंग त्या ठिकाणी बघा. शेअर युअर स्टोरी टेलिंग व्हिडिओ टू युअर टीचर, आणि तुम्ही सांगितलेलं स्टोरी रेकॉर्ड करा, ते शिक्षकांना पाठवा. नंतर या ॲक्टिव्हिटीमधून आपण काय शिकतो, व्हॉट आय लर्न्ड, आय एम एबल टू एन्जॉय स्टोरी मेकिंग, गोष्ट बनवायचा मला आनंद वाटतो. आणि आय एम एबल टू डेव्हलप माय कॉन्फिडन्स, मी माझा आत्मविश्वास डेव्हलप करू शकले, स्टोरी सांगण्याचा आत्मविश्वास वाढवला मी. आय एम एबल टू फ्रेम सेंटेन्सेस, मी वाक्य बनवू शकते. अशा प्रकारे स्टोरी टेलिंग ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आपण शिकलो. तर मुलांना तुम्हीसुद्धा विविध चित्र बघा, त्याच्यावरून गोष्टी बनवा, विविध प्रसंग बघा, त्या प्रसंगावरून तुम्ही गोष्ट बनवायला शिका.
आणि हे स्पीकिंग ॲक्टिव्हिटी आहे, याच्यामुळे तुमचं स्पीकिंग डेव्हलप होईल, रायटिंगसुद्धा डेव्हलप होईल. अगोदर ते पॉईंट्स लिहून काढा. अशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीची घरी तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे मित्रांनो, आजच्या या ॲक्टिव्हिटीमध्ये एवढाच भाग होता. धन्यवाद.